आजचा मुजरा आज ही शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आलेली आहे. आपल्या न्याय मागणी जर योग्य असेल तर एखादा कार्यकर्ता एखादा समाजातील नेता संपूर्ण राज्य हलवू शकतो ही जरंगे पाटलांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांची प्रामाणिक इच्छा होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाची आजची मागणी नाही, आज गेल्या 1980 पासून ह्या मराठा समाजाची मागणी आहे. तत्पूर्वीसुद्धा संविधानामध्ये तरतूद करण्याचा प्रयत्न केला मराठा समाजाला आरक्षण मिळावं. बाकीच्या लोकांना जी सामाजिक मागासवर्गीय आहेत अशांना ती काय त्यांना कायमस्वरूपी आरक्षण मिळालेलं आहे, परंतु मराठा समाजाच्या काही नेतृत्वाने पूर्वीच्या ते नाकारलं गेलं आणि आज मराठा समाजाला खरी गरज आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळी सांगितली, जरी आज तुम्ही शेतकरी असाल जमीनदार असाल, आज तुमचे 1500 एकर जमीन असेल पण भविष्यकाळामध्ये तेवढी जमीन राहणार नाही, म्हणून मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं होतं. मग आज मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे, संपूर्ण महाराष्ट्र हलवला आहे, देश हलवला आहे. फक्त मराठा समाजाच्या तरुणांनी त्यातल्या त्या जरंगे पाटलासारख्या एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हलवून सोडावा ही काय साधी गोष्ट नाही. तर मराठा समाजाची प्रामाणिक मागणी आहे आणि आमचीसुद्धा प्रामाणिक मागणी आहे. मराठा समाजातल्या गरजवंतांना, ज्यांना गरज आहे अशा सर्व गरजवंतांना या आरक्षणाची तरतूद करावी एवढी अपेक्षा ह्या ठिकाणी व्यक्त करतो आम्ही आणि आमचं आंदोलन ह्या ठिकाणी थांबवतो आहे.